पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये संघर्ष निर्माण झालाय। पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्त स्थगिती दिल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे। मात्र पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती न दिल्याची अजित पवारांचं म्हणणं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। दीपक, नेमका हा वाद काय आहे, नेमके काय मतभेद आहेत दोघांमध्ये? रेश्मा, आतापर्यंत पदोन्नतीमध्ये आरक्षण दिलं जात होतं, मात्र 7 तारखेला 7 मेला राज्य सरकारने एक GR काढला आणि पदोन्नतीमध्ये आरक्षण दिलं जाणार नाही, म्हणजे प्रमोशनमध्ये आरक्षण दिलं जाणार नाही, तर सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती होईल अशा पद्धतीचा हा GR होता। त्या GR संदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली सकाळी। या बैठकीला अजित पवार होते, उपमुख्यमंत्री, त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। नितीन राऊत होते, वर्षा गायकवाड होत्या, काही अधिकारी होते। या बैठकीमध्ये नितीन राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आणि या बैठकीनंतर नितीन राऊतांनी जी पत्रकार प्रेस नोट काढली, ती प्रेस नोट बघितली तर त्याच्यावरून लक्षात येतं की मंत्री अशा पद्धतीने प्रेस नोट कसे काढतात। त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलंय की नितीन राऊत यांनी धारण केला रुद्रावतार, त्याचबरोबर संतप्त राऊतांसमोर सरकार नरमले। स्वतः नितीन राऊत मंत्री आहेत तरी सुद्धा त्यांच्या प्रेस नोटमध्ये संतप्त राऊतांसमोर सरकार नरमले अशा पद्धतीची भाषा होती आणि ही प्रेस नोट समोर आल्यानंतर आपण त्याच्या संदर्भात बातमी सुद्धा दिली आणि ही बातमी बाहेर आल्यावर अजित पवारांना हे कळल्यानंतर त्यांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते। त्यांच्या कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांचं म्हणणं आहे की पदोन्नतीत आरक्षण देण्यासंदर्भातला जो 7 मेचा GR आहे त्याला स्टे दिलेला नाहीये, तर स्थगिती दिलेली नाहीये, तर नितीन राऊत सांगतायत स्थगिती दिली आहे। त्यामुळे दोन मंत्र्यांमध्येच मतभेद आहेत या विषयावरून आणि अजित पवार आणि नितीन राऊतांची जी प्रेस नोट मधली भाषा आहे त्या संदर्भातही नाराजी व्यक्त केली आहे। नितीन राऊतांनी दिशाभूल करू नये, त्यांनी या संदर्भातला आदेश दाखवावा, म्हणजे स्थगिती दिली त्याचा आदेश दाखवावा आणि मगच बोलावं अशा पद्धतीचं आव्हानही अजित पवारांनी दिल्याचं त्यांच्या कार्यालयातील सूत्रांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे या मुद्द्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष समोर आलाय, दोन मंत्र्यांमधला मंत्रिमंडळातला संघर्ष समोर आलाय। आता संघर्ष आणखी किती टोकाला जातोय, कारण हा मुद्दा इथे संपलेला नाही, याच्यावरून आणखी पुढे राजकारण रेश्मा घडण्याची शक्यता आहे आणि राजकारण काय असेल नक्कीच हा संघर्ष नेमका कुठवर जातो हे बघणं महत्त्वाचं ठरेल। दीपक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आई भवानीचा गजर म्हणजे कवके चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये मच्छीमारांचं मोठं नुकसान झालंय। किनाऱ्यावर बांधून ठेवलेल्या शेकडो बोटी वादळाच्या तडाख्यामध्ये फुटून उद्ध्वस्त झाल्यात। अनेक बोटी बुडाल्या, नुकसान झालं आणि कोळीवाड्यातल्या हानीची पाहणी करावी आणि सरकारने मदत करावी अशी मागणी आता कोळी बांधव करत आहेत। चक्रीवादळामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊ शकलेल्या नाहीयेत अशा विद्यार्थ्यांनी काळजी करू नये अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे केली आहे। परीक्षा होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांबरोबर संपर्क साधावा आणि त्यानुसार महाविद्यालय या विद्यार्थ्यांच्या राहिलेल्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करतील अशी माहिती त्यांनी दिली आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24